चला तर बालमित्रांनो आता या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे वेगवेगळ्या आकृती येतात या प्रश्न प्रकारामध्ये ते आपण पाहूया चला पहिल्या प्रश्नामध्ये काय दिसते पहा एक प्राण्याच्या आकाराची एक आकृती आहे पहा त्याला पाय आहे डोका आहे तोंड आहे शिपटी आहे आता या ठिकाणी आपण आकृती प्रश्न आकृती क्रमांक एक पाहिल्यानंतर तिच्या शेजारी प्रकारमांक एकच्या आकृती पहा प्रश्न आकृतीच्या या आकृतीमध्ये आणि एक या आकृतीमध्ये पाहताक्षणे आपल्या लक्षात येते की या ठिकाणी चौकोनी भाग आहे आणि या ठिकाणी गोल भाग आहे म्हणून पहिली आकृती आपलं उत्तर येऊ शकत नाही अशा पद्धतीने पर्याय एक काय करायचा डिलीट करायचा त्यानंतर दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ आपण प्रत्येक भाग पहा डोळे पहा त्याचे तोंड पहा पाय पहा शेपटी पहा या ठिकाणी हा जो मधला भाग आहे डार्क तो काय झालेला आहे बदललेला आहे म्हणजे ही दुसरी आकृती पण आपल्या प्रश्न आकृतीशी जुळत नाही तिसऱ्या पर्यायाकडे चला तिसऱ्या पर्यायाकडे तोंड आहे डोळे आहेत डोका आहे त्याच्यानंतर हा चौकोनी भाग आहे डार्क कलर आहे शेपटी आहे पायाकडे पहा बरं पाय पहा पाय पायामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो पायामध्ये बदल झालेले पाय सरळ आहेत आणि आकृतीमधले पाय कसे आहेत तिरके आहेत चला चौथ्या आकृतीकडे जाऊया आपण पहा प्रत्येक भाग पहा डोळे पहा तोंड पहा मधला डार्क भाग शेपटी पोट पाय अगदी बरोबर चौथ्या आकृतीमध्ये जी आकृती दिलेली आहे पर्याय क्रमांक चारला ती प्रश्न आकृतीशी अगदी हुबेहूब जुळत आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे आकाशकंदीलसारखी एक डिझाईन आहे पहा तर त्या आकाशकंदीलमध्ये आणखी चार प्रकारच्या छोट्या आकृत्या चिन्ह आहेत त्यामध्ये कसा बदल झालेला आहे आणि काय तंतोतंत आहेत ते आपण पाहायचं जातं चला पहिला जो चौकोनाकृती आकार आहे तो पहिल्या आकृतीमध्ये आहे एका प्रश्न आकृतीमध्ये जो आहे तो नाही इथे पहा हा चौरस आकृती आकार आहे ही आकृती आपलं उत्तर येऊ शकत नाही दुसऱ्या आकृतीमध्ये आहे तिसऱ्या आकृतीमध्ये आहे चौथ्या आकृतीमध्ये पण आहे त्यानंतर दुसरं चिन्ह पहा पहिली आकृती डिलीट झालेली आहे दुसरीत आहे तिसरीत आहे चौथीत पण आहे येऊ शकतं ते खालचे दोन्ही चिन्ह पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये पण खालचे दोन्ही पण चिन्ह आहेत म्हणजे त्या चिन्हावरून आपल्याला आता नेमकी आपल्या अभयोग आकृती आहेत तिन्ही पण आहेत त्या चिन्हावरून आपल्याला त्या ह्या तीनही आकृत्यामध्ये ते चिन्ह सारखे आहेत आता आपल्याला आकृतीचा दुसरा भाग हा बाह्य भाग आपण सुरुवातीला पाहिजे तो आंतर भागा भाग आणि बाह्य भाग दोन्ही चेक करायचे पहा तर हा बाह्य भागामध्ये हा आयताकृती भाग आहे आणि खालची पट्टी थोडी डार्क केलेली आहे पहिल्या आकृतीत आपले डिलीट झालेली आहे दुसऱ्या आकृतीमध्ये आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पहा हा गोल भाग आहे पहा इथं कसा आहे गोल भाग आहे तो भाग असा चौकोनी नाही म्हणजे आपलं तीन क्रमांकाचं उत्तर येऊ शकत नाही दोनमध्ये आहे चारमध्ये पण तो चौकोनी भाग जसा पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये आहे तसा दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये पण आहे आता दोन आणि चारमध्ये काय बदल आणखी पहा चला आकृतीचा खालचा भाग पोहा आपण आकृतीचा खालचा भाग जर आपण पाहिला तर खालच्या भागामध्ये या ज्या रेषा आहेत त्या आकृती तीनमध्ये आणि चारमध्ये पहा आकृती तीनमध्ये अगदी हुबेहूब तशाच आहेत चारमध्ये मात्र इथं काय झालेलं आहे त्रिकोण तयार झालेला आहे असा अशा प्रकृतीच्या रेषा प्रश्न आकृतीमध्ये नाहीत म्हणून पर्याय क्रमांक चारसुद्धा आपला काय होणार आहे डिलीट होणार आहे मग राहायला कोणता पर्याय तीन पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे पर्याय तीन हा प्रश्न आकृतीशी अगदी हुबीहूब जुळत आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे छान